हॅलो मित्रांनो, मार्केटमध्ये लहान कोंबडींचे बच्चे आलेले आहेत. आता या कुठल्या जातीमध्ये आहेत आपण याला विचारू, त्याला आपण कन्फर्म माहिती आहे का नाही. बाकीच्यांना मुंडीमध्ये केस नाही आहेत. भैया ते कोणती जात मी? हैदराबाद. अरे 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 ये कौन सी है? फाइटर है. फाइटर है. अरे 100 रुपया बोल रहा है. अभी क्या नक्स है? 100 के 4. 100 के 4. 5 दिया था भैया यहाँ. आज 10 दिन बेच रहा है. 100 में 5 पॉइंट दिया था. 5 दिया था. 100 के 5. अच्छा, अब ये कितने दिन के? 3 दिन का. 3 दिन का. 4 दिन पड़ा है. 4 दिन. तो उसको जो लस्सीकरण होता है वो हो गया है? इसका लाइट दवाई लगेगा नहीं. हाँ, लाइट दवाई लगता नहीं है. चावल, बाजरी, गेहूँ सब कुछ खाते हैं. जैसे गावरंग पालते हैं वैसा बनता है. कहाँ के हो आप? कलकत्ते के. हैदराबाद से आते हैं. हैदराबाद से. अभी का अगर किसी को लगता है 50-100 पीस लगेंगे तो कहाँ पे मिलेंगे? फोन नंबर दे देंगे. फोन नंबर बोलो. हाँ, नांदगांव में दे रहा है. नांदगांव उधर है. फोन नंबर बोल दो आपका. 9508 73 7 8 0. आपका नाम? अब्दुल हकीम. अब्दुल हकीम. ओके, तर मित्रांनो हा मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे यांच्याकडे. ये रेड में फाइटर है क्या? हाँ, ये वाला फाइटर है. मित्रांनो, फाइटर आहे ना हैदराबादी, या नसल्यामध्ये अगर कोई ज्यादा बल्क क्वांटिटी मिले तो उसमें रेट कम होगा थोड़ा? 20 रुपया से कम. 20 से कम नहीं होगा. चलो ठीक है. 20 रुपया कम होते वो तो बात अलग है. ओके ठीक है. फाइटर आहे. मित्रांनो, आजचा 40 गावचा तुम्हाला कोंबडी बाजार दाखवणार आहे. कोंबडी बाजार आज तो छोटा आहे, पण मित्रांनो कोंबडींना आपण म्हणतो बऱ्याचदा मागणी कमी, पण मागणी खूप असते कोंबडींना. आले म्हणजे कोंबडींना लगेच इथं कस्टमर असतो. मावशी तुमच्या का कोंबड्या? काय किमती आहेत? काय किमती आहेत? 400 रुपये. कोंबड्यांची? 500 रुपये. कोंबड्या 500 रुपये, त्याचे 400 रुपये. कुठला भाऊ? आतल्याचा. घरचे कोंबड्या आपल्या? अच्छा, शेतकरी माल आहे. शेतकरी माल आहे. आता 400 रुपये किंमत सांगितली, याच्यात किती कमी करता घेणार आहे? म्हणजे किती? 350-350 ला. 5 कोंबडींचं 1800 प्रमाणे. ओके मित्रांनो, इकडे बघा गावरान मध्ये कोंबडे वगैरे काय नक प्रमाणे हंबोट होता. काय सांगतो नाही का यांचं? काय सांगतो? 600 रुपये सांगायचे, द्यायचे 500. अच्छा मित्रांनो, हे पहिल्या ह्याच्यामध्ये जसं आपले पटोळ असतात ना, त्या रेंजमध्ये ज्या पहिल्या ह्याच्यामध्ये असतात त्या यांचे सांगायचे 600, द्यायचे 500. अजून समजा तुम्हाला जास्त कमी करताल तर तुम्ही करू शकता 2-5, 20-10, 10-20-30 रुपये. हा जो मोठा आहे 600-700 रुपये ना कोंबडा आहे. तर हा बाजार बघा तिथपर्यंत भरलेला आहे. कोंबडी बाजार हा थोडा कमी असतो. तर एकदा मी माझ्या स्वतःच्या कोंबड्या आणल्या होत्या, म्हणजे थोडा कोंबडीवरती आजार आला होता तेव्हा मी घेऊन आलो होतो. घेतल्या का तुम्ही कधी? यायला आले? घेतल्या का? केवढा घेतला कोंबडा? 400 रुपये. मित्रांनो 400 ला घेतलाय. या पटोळा 300 रुपयाला. 300 रुपयाला. अच्छा, मित्रांनो इकडे बघा आपण जाऊ राहिला याच्यामध्ये. बाबा कुठले? घाटवरचे. काय किंमत सांगता कोंबड्याची? 800 रुपये. हा 800. किती किलोचा असेल? असेल का 1.25 किलोचा? किलोची वरील ना 1.25 किलो. बरोबर 800 रुपये सांगताय. कोणी मागितले का याला? मागून राहिले 700 रुपये. झाला 700 ला मागून राहिले, दिले नाही. अच्छा, यांचं काय सांगतं? 500 रुपये. इकडे पण दिसत आहे भाऊ. कुठला? नाही. कोणाची आहे मग? कोंबडीची आहे. अच्छा, मी तुम्हाला विचारलं नाही तुमचे का असं. काय किमती? 500-600 प्रमाणे. शेतकरी गाव कुठलं? गाव पिंपरी.
मित्रांनो इकडे पण दिसत आहे बघा, हे पण पहिल्या याच्या मध्ये आहेत. कोणाचे काय किंमत सांगतात? 450 रुपये. मित्रांनो 450 रुपये. आपण व्यापारी का दादा? मग कोणाच्या कोंबड्याच विक्री असल्या तर त्या तुम्ही कशाल का? म्हणजे फार्म वर जाऊन वगैरे घेणं देणं सगळं. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 92 60 70 70 01. तुमचं नाव? शेख मुस्ताक. मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या कोंबड्या विकायचे असतील तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, घ्यायचे असेल तरी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. दिसत आहे हा एक मोठा कोंबडा दिसतोय. कोणाचा काय किंमत बघ? 1600 रुपये. दोघांची कोंबडी पण आणि कोंबडा पण. कोणी मागितलं का आता? किती पर्यंत मागितलं? 100 चा फरक आहे. मित्रांनो इकडे पण बाबा कुठले कुठले खडकी ही किरापूर खडकी काय किंमत जोडीची? 1500 रुपये जोडीची. कोणी मागितलंय का? मागितलं कोणी? किती पर्यंत? 500 बंद मागताय. मित्रांनो हजाराला मागितलंय, 1500 सांगितले. बच्चे पण आहेत का? हे गावराणी बच्चे. मित्रांनो कोंबडी सहित गावराणी बच्चे. किती बच्चे दादा? हे 8 बच्चे आणि कोंबडी. केवढ्याला येईल? 1500. मित्रांनो 1500 रुपये मध्ये 8 बच्चे आहेत, कोंबडी आहे. कोणी मागितले का आता? किती पर्यंत? 800 रुपयाला. 800-900 रुपये मागताय का? कुठलं गाव? इथले का? मित्रांनो हे बघा आता यांच्याकडे हे देखील व्यापारी आहेत, यांच्याकडे खरेदी विक्री दोघी होईल. जर कोणाला त्यांच्या कोंबड्या विकायच्या आहेत त्या पण तुमच्याकडे तुम्ही खरेदी करशाल. कुठले तुम्ही? 40 गावचे. मोबाईल नंबर सांगा. 88-355-253. तुमचं नाव? सोयब खाडिक. आता आपल्याकडे काय भाव आहे? 400-500-300 असं. ओके मित्रांनो यांचं 300 असतील कोंबडी पटोळांचं. इकडे बाकीचे छोटे कोंबडी असतील त्यांचे 400, बाकी 500, बाकी हा मोठा जास्त असेल. जवळ वजन तसं असतं. 800 आहे. आपल्याकडे गावराणी कोंबडीचा काय भाव चालू? चिकनचा 600 रुपये किलो चालू. मित्रांनो सकाळी जे आपण मार्केटमध्ये बच्चे पाहिले त्याच्यातनं मी आता हे किती 11 बच्चे घेतलेत. तो बोलला होता की 20 रुपयाला एक, 100 चे 5 असे. मी 200 चे 10 घेतले आणि एक बच्चं त्याने मला एक्स्ट्रा दिलं आहे. तर त्याने सांगताना म्हटलं की फायटरचे बच्चे असं. तर काय माहीत नाही फायटरचे आहेत का कसले आहेत, कारण की फायटरचं जे अंडं आहे जे हैदराबादी फायटर म्हटलं जातं त्याचं अंडंच मित्रांनो 50 रुपयाला भेटतं. आणि मग हा 20 रुपयाला बच्चं देतो आहे याचा अर्थ बच्चं माहिती नाही कुठलं आहे. एक नॉर्मली कसंही प्रकारे घेतलं तरी हे बच्चं परवडणार आहे, जर वाचलं तर जास्त परवडणार आहे. कारण की नॉर्मली 10-15 रुपयाला गावराणीचं अंडं भेटत असतं. त्याच्यानंतर हे जे बच्चं फोडण्याचा खर्च असेल किंवा त्याचा आणायचा खर्च असेल त्याला किती मध्ये ते कॉस्ट पडली असेल जो विक्रीसाठी त्याने आणलं आहे रिटेलमध्ये. तर या सगळ्या गोष्टी जर पाहिलं तर 20 रुपयाला काही महाग नाही आहे बच्चं, ते स्वस्त जे. पण मग आता याच्यामध्ये कुठली जात निघते हे देखील कळणं अवघड आहे. मला तर वाटत नाही फायटर निघेल असं, पण त्याने बोलले की हैदराबादी फायटर निघेल असं. बघू आता कुठली जात निघते काय निघते. तो म्हणतोय की हा माल हैदराबादवरनं येतो, 3 दिवसाचा माल आहे, कुठल्याही प्रकारचं लसीकरण वगैरे काहीच नाही आहे, गावराणीसारखा माल आहे. आज तर समजा आता वाचलंच माझ्या नशिबाने म्हणा तर तुम्हाला नक्कीच दाखवेल मी बच्चे कसे आहेत काय आहेत. बच्चांमध्ये तर मृत्यूचं प्रमाण जास्त असतंच. आपण ब्रॉयलर घेतलं, लिअर घेतलं किंवा कुठलंही असो, आता गावराणीचं कसं असतं माय त्याची आई असते सोबत, म्हणून आई बच्च्यांना चांगलं वाढायला लागत लावत असते. पण आता हे आपल्या जवळ आहेत, बघू आता कसं काय रिझल्ट वगैरे. फक्त एक रिस्कवर घेतली, 200 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली मी छोटीशी. त्याचा नंबर मी दिलेला आहे.